तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार चालला तर भ्रष्टाचाराची चाक लागले. शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते. काँग्रेसने 60-65 वर्षात 700-800 कोटी जमवले, तुम्ही 2-5 वर्षामध्ये 6,000 कोटी जमवले. जे काँग्रेसने नाही केलं ते तुम्ही करून दाखवलं. मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास 84-85 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले. 84-85 कोटी नुसती उधळपट्टी, यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे. मी जर का तिकडे असतो तर त्या 84 कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याचा हक्काचा भाव दिला असता. आणि मोदी गॅरंटी म्हणजे इतर पक्षातल्या लोकांसाठी ती गॅरंटी. नमो महारोजगार म्हणजे काय, इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रीपद द्यायचे आणि कामाला लावायचं. लातूरच्या औसामध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीवर तोफ डागली. महायुतीवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला गाडण्याची भाषा केली. महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे, पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार चालला तर भ्रष्टाचाराची चाक लागले. सगळे भ्रष्टाचारी येतो का मिळावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहाच आणि मोदींच चाललेलं आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांमुळेच मोदी दिसतायत असा टोलाही हाणला. शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत. आम्हाला काय सांगते मोदींच कौतुक, आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत. पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते. तर याच सभेत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख चोर असा केला. काय भारतीय जनता पक्ष, कोण फडणवीस? चोरांचे सरदार, चोरांचे सरदार आहेत की नाहीत? या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचा. हा इकडला आमदार पीए होता त्यांचा म्हणतात, अभिमन्यू. हा सुद्धा त्या चोरांच्या सरदारापैकी एक मेंबर आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या एका कार्यक्रमाचा उल्लेखही केला. राजनाथ जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी मोदीजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं. आणि मध्ये जो काय मी व्हिडिओ पाहिला, असाच मोठा हार आणला, सगळ्यांना वाटलं राजनाथला वाटलं आपण पण घुसायचं, म्हणून ते घुसले. अमित शहानी वगैरे नुसते डोळेवर केले, त्यांचं पुन्हा डोकं बाहेर काढलं आणि मग फक्त मोदी उभे राहिले. अरे हा एवढा गर्व अहंकार नाही, बरोबर नाहीये. जिथे जिथे गर्वाचे घर खाली ज्याला म्हणतो तसा आज भाजपचं आणि मोदींचं होणार आहे. गर्वाचे घर खाली केलंच पाहिजे. मवियात जागा वाटपाचा तिढा सुटला नसला तरी निवडणुकीच्या तयारीला वेग आलाय. कुटुंब संवाद मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडलाय. उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू झाले, रोज कुठे ना कुठे ते सभाही घेताय. सभेतील भाषणातून भाजपवर निशाणा साधताय. तर दुसरीकडे महायुतीचं जागा वाटपाचं घोडं आडलंय, त्यामुळे प्रचाराचं घोंगडं भिजत पडलंय. हीच संधी साधत ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकत महायुतीवर आसूड ओढण्याची संधी साधलीय. आता ठाकरेंच्या टीकेला भाजप कसं उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं असेल. निशांत भद्रेश्वर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, लातूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.